आपण आज मोदकची रेसिपी बघणार आहोत, त्यासाठी आपल्याला मावाची गरज नाही किंवा कंडेन्सर मिक्सचीही गरज नाही, तरी हे मोदक सुपर टेस्टी लागतात. नमस्कार, हाय, रुपाली पाककलेमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आज मी माझ्या आईकडे आली आहे आणि आईच्या हातातून आज मी रेसिपी बघणार आहे. आई, आपण आज काय रेसिपी करणार आहोत? आज आपण बेसनच्या पिठाचे मोदक बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे मी इथे, आणि एक वाटी मी आपल्याला दूध घ्यायचं आहे. हे आपल्याला दोन्हीही मिक्सरमधून एकदा फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, डेसिकेटेड कोकोनट आणि दूध आपल्याला दोन्हीही मिक्सरमधून असं फिरवून घ्यायचं आहे आणि त्याची अशी पेस्ट करून घ्यायची आहे. बघा, हे बघा, तुम्ही पाहू शकता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. एका साईडला मी इथे कढई ठेवलेली आहे गॅसवरती, आणि गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे. अर्धी वाटी मी इथे तूप घेतलेलं आहे, त्या तुपामध्ये आपल्याला एक वाटी बेसन घातलेलं आहे. बघा, आणि हे व्यवस्थित मंद गॅसवरतीच आपल्याला परतून घेणार आहोत. ह्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम वाढवायची नाही आहे, स्लो गॅसवरतीच आपल्याला ह्याला करून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता इथे 5 ते 6 मिनटं मला इथे झालेली आहे परतून. आणि हे तुम्ही बघू शकता आता हे घी आपलं हे रिलीज झालेलं आहे. बघा, आणि आपलं हे बेसन आता तुपावरती व्यवस्थित परतवलेलं आहे. याचा कच्चेपणा जो आहे ना तो पूर्णपणे निघून गेला पाहिजे. 2-3 मिनटं ह्याला आपण अजून परतवायचं आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता मिश्रण आपलं असं पातळ झालेलं आहे, पण घाबरून जाऊ नका. ह्याच्यामध्ये आपल्याला आता पिठी साखर घालायची आहे. इथे मी एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोड कमी जास्त करू शकता. आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे, अजिबात ही वाढवायची नाही आहे. तुम्ही बघू शकता याचा कलर आता चेंज झालेला आहे. आणि इथे आपण कोकोनट मिल्क जे मिक्सरला लावलं होतं ना ते याच्यामध्ये घालून घेणार होते. बघा, आणि पुन्हा ह्याला व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. कोकोनट मिल्कमुळे ना आपल्या मोदकाला खूपच टेस्ट खूप छान येते. ह्याला अशा पद्धतीने मी ते स्लो गॅसवरती ते करून घेतले आहे. तुम्ही बघू शकता आता मिश्रण जे आहे आपलं घट्ट झालेलं आहे. अजून आपल्याला 1 ते 2 मिनटं ह्याला परतून घेणार आहोत. बघा, आता बघू शकता तुम्ही इथे मिश्रण जे आहे आपलं घट्ट झालेलं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायची. मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आणि हे थंड करून आपल्याला घ्यायचं आहे. हे बघा, एका डिशमध्ये इथे मी थंड करायला घेतलेलं आहे. इथे आपण मोदकाच्या आत स्टफिंग तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेले आहे 2 चमचे, 1 चमचा मिल्क पावडर घेतलेली आहे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकायचे आहेत. 1 चमचा आपल्याला वेलची पूड घालायची आहे, त्याने सुगंध खूप छान येतो मोदकाला. आणि 1 चमचा आपल्याला दूध घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये मी थोडासा कलर घातलेला आहे ऑरेंज. आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तेव्हा असं मिक्स झाल्यावर ते असं छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला, आणि ते मोदकामध्ये भरण्यासाठी असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आई आपल्याला आता मोदक तयार करून दाखवणार, त्यासाठी इथे आईने साचा घेतलेला आहे आणि साच्यामध्ये असं सारण भरून घेणार आहे. असं सारण आपल्याला सर्व बाजूनी पातळसं भरून घ्यायचं आहे. थोडं दाबून घ्यायचं, आपलं प्रेस करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूटचं सारण जे आपण तयार केलं होतं ना ते घालणार आहोत. आणि वरून आपल्याला पुन्हा हे सारण लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी ते लावून घेत आहे आणि व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे. घालून झाल्यानंतर आपल्याला हे मोदक असं व्यवस्थित हळू हाताने काढायचं आहे. बघा, तुम्ही बघू शकता काय सुंदर आलेलं आहे. बघा, ह्याचा कलर पण बघा किती मस्त आलेलं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता आता इथे अशाच पद्धतीने मी इथे करून घेणार आहे. हे खायलाही तितके टेस्टी लागतात. घरच्या साहित्यामध्ये माव्यासारखे एकदम लुसलुशीत आणि मऊ मोदक घरच्या घरी तयार होतात. बाप्पाच्या आवडीचे मोदक तुम्ही या गणपतीला नक्की करून बघा. आणि कशी झाले मला कमेंट्स करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.